जय शिवराय। मित्रांनो, आज नवरात्र उत्सवानिमित्त आपण जय भवानी मातागड सोनांबे फाटा येथे भेट देणार आहोत। आम्ही नाशिकवरनं देवळाली गाव कॅम्प आणि बगुरिया मार्गाने पांढुर्लीजवळ पोहोचलेलो आहोत। आपण हा परिसर बघू शकता। मित्रांनो, बोटी सिन्नर हायवे, या हायवेने आपल्याला सिन्नरकडे जायचे आहे। येथे पोहोचल्यानंतर खापराळ फाटा येथे गेल्यानंतर आपण भवानी मातेच्या गडाला जायला सुरुवात करणार आहे। चला तर मग आता मित्रांनो, पांढुर्लीवरून पुढे निघाल्यानंतर घोरवड हे गाव लागते। घोरवड गावापासून पुढे गेल्यानंतर घोरवडचा घाट लागतोय, आपण बघू शकता। बघा मित्रांनो, हे सिन्नर घोटी हायवेवरील हा घोरवड घाट आहे। हे दृश्य बघा, मित्रांनो घाट चढून आल्यानंतर पुढे 1 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला भवानीगड लागतो। आत्ता बघा, आपण भवानीगडापाशी पोहोचलेलो आहे, बघू शकता मित्रांनो। आपणास सार्वजनिक नवरात्र उत्सवाच्या आमच्या वेडगड किल्ल्यांचे या यूट्यूब चॅनेलच्या मार्फत हार्दिक शुभेच्छा। आत्ताच आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका सोनांब खापराळ फाटा या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आपल्याला जय भवानी माता या गडावरती जायचं आहे आणि इथूनच समोर तुम्हाला दिसतंय मित्रांनो मंदिर या ठिकाणी दिसतंय। आत्ताच आपण दर्शनाला जाणार आहोत। भरपूर भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात आणि आज पहिलीच माळा असल्यामुळे खूपच गर्दी गडावरती दिसते। तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथून भरपूर भाविक भक्त या ठिकाणी येतात। तर चला मग आपण आताच दर्शनाला जाऊ। मित्रांनो, आता आपण भवानी मातेच्या मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे। आता आपण दर्शनासाठी जात आहे। मित्रांनो बघू शकता, भाविकांची खूप गर्दी आहे। आज घटस्थापनेचा आणि नवरात्रीचा पहिलाच दिवस असल्यामुळे खूप गर्दी जमलेली आहे इथे। बघा मित्रांनो, मित्रांनो बघा भाविकांची गर्दी कशी आहे, खूप सारे भाविक जमले आहे इथे। पंचक्रोशीतून येथे भाविक येतात।
मित्रांनो, आताच आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आहे. मंदिरामध्ये कशा प्रकारे गर्दी आहे ते आपण बघू शकता. मित्रांनो, आता आपण आईभवानी मातेच्या मंदिरात पोहोचलेलो आहे आणि येथे खूप प्रमाणात भाविक आलेले आपण बघू शकता. شوف 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 شوف